नमस्कार. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. मराठीतील कवी, मराठीतील गजलकार सुरेश भट. कवी म्हटलं म्हणजे एका टोकाला कोमल कविता व्यक्त करणार त्यांचं मन, तर दुसऱ्या टोकाला अगदी बाणासारखं तीक्ष्ण बोचत असणार कवितेचं कवी मन, आणि या दोघांच्या मध्यभागी असणार कधी कधी श्रृंगार, कधी कधी विर भावना व्यक्त करणारी गजल किंवा कविता. यातून आपण सुरेश भटांना ओळखतो. परंतु जीवनामध्ये विद्यार्थी किंवा एक व्यक्ती म्हणून कधी कधी आपण विसलो जातो, कधी कधी आपण नाराज होतो, कधी कधी कंटाळतो, तेव्हा खरी गरज असते सुरेश भटांची या कवितेतून एक उभारी घेण्याची, एका नव्या उमेदीनं उभं राहण्याची. चला, सुरेश भटांना या कवितेतून आपण समजून घेऊया. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडू शकेल मला अजून असी भिंत नाही. अजून असी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे. जळेल झोपडी असी आग ती ज्वलंत नाही. आग ती ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर. रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर. डोळ्यात जरी गेली धूळ, थांबण्यास उसंत नाही. थांबण्यास उसंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. येतील वादळे खेटेल तुफान, तरी वाट चालतो. अडथळ्यांना भिऊन अडकळणे पावलांना पसंत नाही. पावलांना पसंत नाही. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही. विजलो आज जरी मी, हा माझा अंत नाही.